जाने का होंगे। सकाळ सकाळ शुभ सकाळ, कसं काय मंडळी, मजेत ना? हो मजेत। मग ओवी आज काय आपण करणार आहोत? पार्टी। पार्टी काय काय करणार? सोनू मटन चिकन मच्छी पार्टी। पार्टी मम्माने वच्चे थोड दिले, मी खालचे दिले। मम्माने दिले डोंट यूज बॅड वर्ड, जैसी करनी वैसी भरनी, एंड गिव रिस्पेक्ट टेक रिस्पेक्ट। मतलब टीचर्स ओपन द डोर बट यू शुड एंटर बाय योरसेल्फ, वर्क हार्ड फॉर योर ड्रीम्स। हा व्हाइट बोर्ड आहे आणि हा आम्ही ऑनलाइन मागवला। ओवी कशावरून मागवलास तू हा? Amazon। आणि त्याच्याबरोबर मार्कर आणि इरेजर पण येईल। याच्यामध्ये तुम्हाला नोटा दिसतायत, हे बघा काय ते दिसतंय, नोटा आहेत। आता बघा जादू, हे बघा गायब झाल्या सगळ्या नोटा। ओ देखा जादू, देखा जादू। भारी असा पाऊस पडतोय बाहेर, आईना थोडंसं काम होतं म्हणून आई आणि रोहन दोघं पडग्याला गेले आहे। तर इथे हे बघा ताईंनी मस्त खोबरं, सुकं खोबरं भाजून ठेवलेलं आहे, कांदा ऑलरेडी भाजून ठेवलेला आहे। आता फक्त राहिलेलं आहे करायचं ते म्हणजे वाटण। अगोदर मटणाचं वाटण करून घेणार आहेत। कोळंबी काढून ठेवली आहे, कोळंबी स्वच्छ साफ करून आणलेली आहे, फक्त धुवायची बाकी आहे। हे आहे मटण, ताई 2 किलो घेतलं ना मटण आपण, आणि चिकन आहे 2 किलो। सो सगळ्यात आधी हे सगळं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, आणि आई बोलल्यात की मी चिकन येऊन करते। सो चिकन स्वच्छ धुवून मॅरिनेट करून ठेवून देते, मग आल्यावर त्या करणार आहेत। मटण बोलल्यात आई मी करते, म्हटलं ठीक आहे मला पण ठेवा काहीतरी काम। मग म्हटलं कोळंबी मी करते, म्हणजे मटणासाठी ताईंना मी हेल्प करेनच। ओके बसते आता, बस ना इथे टेकून बस ना बाळा। ओके ओके आता खूप, आता ते शांत बसशील आणि बघशील ना आम्ही कसं जेवण बनवतो ते। शाणे माझं बाळ, टीव्ही नाही बघत, है ना बाळा। वाटण बनवण्यासाठी जिरं टाकलेलं आहे, कांदा आणि सुकं खोबरं गरम करून घेतलेलं आहे व्यवस्थित, आणि खडा मसाला। अभी वाटण झाला हा सोनू, 98 minus 23 75। आता मी हे तेजपत्ता टाकते, पहिला लसूण टाकते मग तेजपत्ता टाकते। काय लसूण पाहिजे? तेजपत्ता खायला पाहिजे, हिला तेजपत्ता पाहिजे खायला, देऊ का? बोला तुम्ही काय करू। लसूण टाकते भरपूर, आता लसूण मी यासाठी टाकते ना हा अगोदरच भरपूर, कारण की ह्याचा जो स्टॉक निघेल ना, जो रस्सा निघणार आहे, तर तो ओवीला आणि प्रथाला दोघींनाही द्यायचा आहे मला सूप म्हणून। तो म्हणून लसूण अगोदरच मी जरा जास्तच टाकते, अख्खा लसूण पण टाकते त्यामध्ये। हा बाळा ओके, तुम्हाला मी फ्रीज मॅग्नेट दाखवते, त्यामधलं ओवीने कोणता बनवलाय फ्रीज मॅग्नेट ते सांगा। हा तो शेल वाला स्टार मी बनवलाय। अरे तू आधीच सांगितलंस बाळा, अरे ते कमी म्हणजे पाठवतील कोणाच्या बनवलं, बट तू आन्सर पण सांगितलं ना। हा असं कसं असतं आन्सर सांगून ह्याच्यामध्ये मी फक्त एकच ग्लास पाणी टाकले, कारण मटणालाही पाणी सुटतं, त्यासाठी जास्त पाणी नाही टाकले। आणि जास्त पाणी टाकलं का ते मग बाहेर येतं सगळं पाणी। घरगुती लाल तिखट मसाला आहे हा, हळद हिरवं वाटण आहे हे बघा, हे आम्ही बनवून ठेवतो। आलं लसूण कोथिंबीर आणि मिरची, याचं हिरवं वाटण, थोडंसं काश्मिरी मसाला, मीठ, आणि त्यामध्ये मी टाकते हा लिंबू, कडक आहे लिंबू एकदम, रसाळ नाही आहे, पिळता पिळत नाही आहे हे बघा। लिंबू पिळते तर फक्त बियाच खाली पडतात त्याच्यातला। मॅरिनेशन करून ठेवते, मग नंतर कोळंबी फ्राय करायला पाहिजे, कोळंबी फ्राय करणार आहोत आम्ही। ओ आपल्या भारताचे पंतप्रधान कोण आहेत? श्री
नरेंद्र दामोदर दास मोदी. ओ व्हेरी गुड व्हेरी गुड. नाही तू माझा बाबू आहे मित्र. तू माझा बाबू आहे. व्हाईट बोर्ड त्याच्यावरती हे असं ठेव. ओके म्हणजे हे बघ पेंटिंग है ना. वॉटर कलर मी देते तुला. वॉटर कलर देते. हा बघा याचा साल किती पातळ आहे. ह्याच्यात बघा किती मस्त रस निघाला. ह्याच्यात भारी रस निघाला. हे मॅरिनेशन मी करून ठेवते. आई बोलल्यात मी आली का मग चिकन करते. दाखव कसा. हा बघा क्वीन घोस्ट. क्वीन घोस्ट कशी बनवते. घोस्ट क्वीन घोस्ट. आई आल्या. आता पेंटिंग करतो सोनू. ओ वाव किती सुंदर पेंटिंग करतो. बस का थोडं तूप टाकू का. तूप टाकू का थोडस. नाही खाणार दादा. दादा लावू ना खायला. ऐसा हम कोलगेट निकालता था बचपन में. अभी जिंजर गार्लिक पेस्ट. ऍक्च्युली मला हे संपवायचंय त्यामुळे म्हटलं की आपण वापरून घेते. या शेगडीला मी 10 वर्ष आंघोळ घालायची तरी त्याला काही नाही व्हायचं. कधी त्याचा बर्नर खराब ना व्हायचा किंवा काही नाही किंवा कमी पेटायचं वगैरे काहीच नाही. आणि ही नवीन शेगडी. आणि ह्याचं बघा कधी हा स्लो होतो कधी हा स्लो होतो कधी हा स्लो होतो कधी हा स्लो होतो असा प्रकार आहे. तर तुम्ही तुमच्या घराचं जेव्हा काम कराल ना तेव्हा शेगडी तुमची आतमध्ये फिट नका करू. ती अशी वरचीच ठेवा. जरा प्लान मे चेंज आहे. आम्ही मटण हमी बनत आहे. ताईंना हे घेते ताईंकडनं म्हणजे पटापट होऊन जाईल एकेका बाजूला एक एक गोष्ट. कारण की असे माझ्याकडे गॅस रिकामी नाही आहे कोळंबी करण्यासाठी. कारण की ते दोन्ही गॅस खूपच जास्त स्लो चालत आहेत. म्हटलं माझ्याकडे वेळ मग मटण बनवून घेते. आता नळ्या ना मग अरे हे आहे ना नळ्यांची फरमाईश आहे. मग नळ्या लागणार नाही का. नळ्यांची फरमाईश आहे. संपवायची आहे मला जिंजर गार्लिक पेस्ट. कधीपासून म्हटलं की आता संपून घेते आता संपून घेते. आता फायनली त्याचा दिवस आलेला आहे संपवायचा. हिरो वाटर मला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे छान तेल सुटेपर्यंत प्रॉपर. म्हणजे ना तो जो लसणाचा वास असतो ना तो असा निघून गेला पाहिजे. अरे वा किती सुंदर नेचर ड्रॉइंग. वा वा दाखव दाखव सगळ्यांना दाखव. हे बघा हे आहेत पक्षी आहे डोंगर आहे सूर्य आहे फूल आहे झाड आहे नदी आहे त्याच्यात मासे पण आहेत दगडी पण आहेत आणि झाड पण आहे. यस आणि घर पण आहे. आणि हे बघा आता म्हणजे आम्ही बटाटा कापून टाकलेला आहे. आता हा शिजवायला ठेवते थोडंसं. एक शिटी घेते म्हणजे पटकन बटाटा पण शिजते. आता हिरवा वाटण शिजलेला आहे. आता यामध्ये मी टाकते कांदा. थोडंसं मीठ टाकते म्हणजे कांदा जेणेकरून आपण लवकर शिजते. तर हा कांदा शिजू द्या छान वाफेवर. तर यामध्ये आपण मस्त कोल्हापुरी मसाला टाकूयाच. ड्रॉईंग काढले तिने ऐकत नाही बिचारीच माझं बाळ. ते छान बाळ सकाळपासून बाळ माझ्या टीव्ही नाही बघितलंय अजिबात नाही बघितलंय है ना माझं छान बाळ. मग अबॅकस केलं त्याच्यानंतर मग ड्रॉइंग करत बसली. मग मला बोलत होती मम्मा मला मॅथ सांग क्वेश्चन विचार मग मी आन्सर करते है ना. आणि प्रतीक आलेला आहे पार्टी करायला. पाहुणा पण जो रेडी नाही आहे होताय रेडी. थांब थोडा वेळ. वेट सबर का फल तिखा होता आहे रुको थोडा सबर करो. हे बघा मला ओवी ना फ्रेंडशिप बेल्ट मानलेलं आहे. हे बघा फ्रेंडशिप बँड. हे बघा बी माय फ्रेंड. आणि बाबाला पण मानाय तुम्ही दाखवते. चाचूसाठी आज आणणार आहे. आज आणणार आहे चाचूसाठी है ना सोनू. सगळ्यांसाठी आण हा बाळा तुझे जे जे फ्रेंड आहे सगळ्यांसाठी आण. हा हा कोल्हापुरी मसाला आणि हा आहे काळा मसाला. आज कोल्हापुरी आणि काळा असे दोन्ही मसाले मी टाकणार आहे मटणामध्ये मस्त. याच ठिकाणी होईल आपला काय ठेवायचं तो ठेवून घेता येतो बा ना असं रटवा ठेवून घ्यायचा. चिकन मटण झालं की मग आईने पण हा गॅस बनवून जायचं. काय कलर आलाय काय कलर आलाय कलर तर बघा ना. ओ माय गॉड काय तर्री आले बघा. प्रतीक आलेला आहे. हा बघ छान आहे. एक किलो कोथिंबीर टाकली. टाकू शकत नाही. बटाटे पण शिजलेली आहेत.
पाणी टाकायचं आहे मला, कारण की आता वाटण यामध्ये जाणार आहे. मग जर वाटण यामध्ये जे आम्ही खोबऱ्याचं टाकू ना, मग तो रस्सा घट्ट होणार त्यासाठी. मग त्यासाठी पाणी टाकणं गरजेचं आहे, म्हणून पुन्हा पाणी टाकलं यामध्ये. मी भाभी चाललो, मी अर्जंट काम मला आहे, मी चाललो. समजा की मी सेलिब्रेट करेल, ठीक आहे. माझ्याकडे बिना कोथमीर सगळं आयटम साईडला काढून टाका सांगतो मी. ओके डन ना. मटणाची दोन चार नळ्या साईडला काढून टाकतात. चिकन फ्राय सगळं साईडला काढून टाकतात माझ्या. दोन चार नळ्याचं नाही निघू सॉरी. सगळ्या समोर खाली येतो आदेशावरून. आणि आता इथे जो हाजीर तो वजीर, नळीसाठी जो हाजीर तो वजीर. काही काढ कोथमीरचा बिना कोथमीर साईडला काढतो बस. ठीक आहे चला बाय बाय. वाटण आहे जे आम्ही मगाशी केलेलं, सुका खोबरं, कांदा आणि गरम मसाला. त्याचं झाकण तुम्ही चुकवलेलं होतं. ओके मला आता लक्षात आलं, क्योंकि मेरे मायके का डब्बा आहे. मायके का कोई भी सामान लक्षात रहता है. याद रहता है. इधर इधर बोलो. मायके का हर सामान लक्षात रहता है. नहीं याद रहता है. याद रहता है. ओके याद रहता है. वा 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 बी हॅपी. येस बी हॅपी. मग तुझा फेस कसा पाहिजे? मी रवा फ्राय दोन्ही खाणार. ओके आता आमच्या आई त्यांचं स्पेशल चिकन बनवत आहे, सुक्का चिकन. आई हो बघा ती मच्छी पण ड्राय झाली, मसाला राहिलेला आहे, तेल नाही राहिलं आहे. हे आपण ऑनलाईन मागवली तिथे अशा पाहिजेत. कडे मस्त एकदम जाड आहे, भारी आहे. कडे अशा लंगड्या पाहिजेत पटेकाच्या. कसं जर्मनच्या आपणापेक्षा हे स्टीलचं बरं ना. आता काय ऑप्शन नसतं तर जर्मनचा एवढा मोठा टोप नाही मिळणार, एवढा मोठा स्टीलचा टोप नाही मिळणार. त्याच्यामुळे त्याच्यातच करावं लागणार आहे. पण जेवढा प्रयत्न होईल आपल्याला न वापरण्याचा ॲल्युमिनियम, तेवढा प्रयत्न करायचा आहे. अजून काय बाकी काय? आता पूर्वी काय आपण ॲल्युमिनियमच वापरायचं होतं आम्ही. ते तेच तर आमच्या घरात भांडी होती. अजून पण आहेत तेल तापलंय छान असं. आता आपण लसूण टाकू आणि लसूण भरपूर टाकायचा, कारण हे सगळं सुक्क चिकन हे लसणावरच होते सुंदर असं. ते बघा मी मंजुने अजून ठेवलेला तोही घेतला आहे लसूण. लसूण आपला छान लाल झाला आहे बघा. आता याच्यात आपल्याला चिकन टाकायचं आहे. आता आपण 10 मिनटं ठेवून देऊया झाकण मारून आणि 10 मिनटात उकळून बघूया. समजा स्केच पेन आपलं नसेल चालत तर आता हे ओपन करायचं. ह्याच्यामध्ये हे असतं, हे बाहेर काढायचं. ओके आणि याच्यामध्ये सपोज जर माझ्याकडे रेड कलर आहे, ओके हा बघ हा वाला, तर हा थोडासा असा ओला करायचा पाण्यामध्ये असा टाकून. जो आम्ही करायचो अशी ट्रिक पण आम्ही करायचो, ज्याच्याने आमचे खराब झालेले स्केच पेन चांगले व्हायचे. ओके थोडंसं याच्यामध्ये असं पाणी टाकत जायचं. आता बघ तुझा स्केच पेन चालत नाही ना, तर फक्त थोड्या वेळात बघ कसा चालतो तो. ते नाही गो क्या तेरा बाबा इतना अच्छा मिला है. अरे चल अरे नाही एक नाही चल रहा स्केच पेन, चल तेरे को मैं नया लेके देता है. दुसरा नाही चल रहा, चल तेरे को मैं नया लेके देता है. थांब ना आता तू फक्त बघ. अरे जुगाड करने तो थोड़ा टाइम लगेगा, जुगाड करने के लिए थोड़ा टाइम लग देना पड़ता है. आता तुझा चालत नव्हता ना स्केच पेन, स्केच पेन चालत नव्हता ना. अब देखना कैसा दौड़ेगा. देखा इधर देख. थँक गॉड ना आहे हे बघ किती छान चालतोय आता. आमचं चिकन फ्राय रेडी झालेलं आहे मस्त छान. हे बघ आईच्या चिकनची टेस्ट एकदम वेगळी असते. म्हणजे आम्ही किती काही टाकावं तरी ही टेस्ट कधीच येत नाही आमच्या चिकनला. या मंडळी जेवण तयार झालेलं आहे. मटण, चिकन, कोळंबी आणि भात. म्हणजे काही भात वाढताय आई, कोळंबी, मटण, कल्याणी, चिकन असे सगळे लाईनीत बसलेलो आहोत फुल फॅमिली. चला आई स्टार्ट करा. हे घे बाबूला. उमीला पाहिजे नळी. येस तुला मी नळी शोधून देते बाळा. हे बघ हो बेटा भरलेली आहे. भरलेली नसेल तर पैसा वापस. बाबू पण बसले आमच्या सोबत आज. बाबू बटाटा खाणार. बाबू बटाटा खाणार आहे आमच्या सोबत आज. है ना बाळा ती डायरेक्ट कशी वरती चढते ती बघ.
अरे करना क्या चाहते हो? दगी करता है। हाँ दगी करता है। दगी का दगी। दगी 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 मटण शिजला हाडाने दुखती दाळ मग मार रसा रसा वाढग हाडाने दुखती दाळ मग मार रसा रसा वाढग वा 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 ओवी काय वाढायचं रसा रसा मटन मटन वाढ असं मटन झंझण झालाय कसं आहे ना खोबरं टाकलंय ना ओवी कसं आहे बर तेवढाच घे बाळा काही हरकत नाही तेवढाच खा कसं झालंय सुनील कसं झालंय प्रथा कसं झालंय मटन पण चिकन पण कोळंबी पण एक नंबर मजा आली थोडं झणझणीत असं झालेलं आहे आणि काळा मसाला कोल्हापुरी मसाला हे दोन्ही मसाले टाकून असे बटन बनवले आहे त्याच्यामुळे दोन्ही चव भारीच लागली आहे वेगळी चव येते वाढलाय आणि आईंचं आमचं चिकन तर म्हणजे काय ऑल टाइम फेवरेट आहे एव्हरग्रीन असं चिकन आहे तुम्ही सांगा ना कसं झालंय मी मटणाचे कौतुक करते चिकन स्वतःने केलं काय सांगायचं मासे स्पेशलिस्ट आई ताई बनवून होत्या मटण वेगळं प्लॅन चेंज झाला कारण की असं पण एकच गॅस होता म्हणजे मी थांबून काय करू असं बनवून टाकू आपण तरी कसं झालंय छान झणझणीत झालंय झणझणीत झालंय एवढं तिखट मला नाही लागत आहे झणझणीत म्हणजे नॉर्मल तिखट ओके आहे ना खूप तिखट नाही प्रॉपर आहे हा मन को लगती शांती है जेब में जब गांधी है करता उसे प्यार पर खोटा साला मानती है फिर छोड़ो हमको लाना आंधी है बम्बई वाली बोल बच्चन माँ कसम बहुत पसंद जो सीखा मैंने सड़कों से मर्द वाली अकल नहीं डील करता लड़कों से वाह वाह क्या बोला जेब में गांधी जेब में गांधी मतलब पैसा पैसा समझ मन को लगता शांति है जेब में जब गांधी है जेब में पैसा रहता तो मन को शांति लगता है जब हम जवाब जाने का होंगे लेकिन जाओगे तुम्हें याद करेंगे मटन तुम्हें याद करेंगे मटन को याद करेंगे नहीं मटन को बनाने वालों को भी याद करेंगे मटन को याद करेंगे विमान है हाय फैमिली हाय फैमिली हाय फैमिली हाय फैमिली तर तुम्हाला आजचा आमचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा अँड ऑलवेज कीप स्माइलिंग आणि बाय टाटा घर चला आपण जाऊया सर सांग सगळ्यांना शेअर करा कमेंट करा लाईक करा बाय बाय टाटा उद्या भेटूया चला टाटा मंडळी बाय बाय